नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंच या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ज्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची इच्छा आहे अशा कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिलं जाणार आहे। त्यानुसार पोलीस संरक्षणात एसटी सोडण्यात आल्या, तर दुसरीकडे काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, तर काही ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेपो बाहेर काढलं जात आहे। परिवहन मंत्र्यांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर मुंबई सेंट्रल डेपोमधून पहिली मुंबई सातारा एसटी बाहेर पडली। पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत एसटी आगाराच्या बाहेर काढण्यात आली, त्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा आता जशास तसं उत्तर दिलं जात आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे उत्तर आहे, राज्य सरकार आता सुरक्षा देणार आहे त्या एसटी कर्मचाऱ्यांना जे एसटी कर्मचारी संपातून बाहेर पडून एसटी चालवायला तयार होतील। मुंबईमधली ही दृश्य आहेत, जेव्हा मुंबई सेंट्रल इथल्या बसस्थानकातून साताऱ्यासाठी बस निघाली, तर इस्लामपूर वाटेगावमधून सुद्धा पहिली बस मार्गस्थ झाली। अकलकोट आगारातून सुद्धा एसटी सोडण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास 28 मागण्या पूर्ण करण्यात आल्या, मात्र तरीही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर काही सवाल आम्ही उपस्थित केलेत, बघूयात हे सवाल काय आहेत। 5 दिवसानंतरही संपावर तोडगा का नाही, न्यायालयानं फटकारल्यानंतरही संप का सुरू आहे, एसटी कर्मचारी महाराष्ट्राला वेठीस धरतायत का, 28 मागण्या मान्य केल्या तरी संप का सुरू आहे, मेस्मा अंतर्गत कारवाई का नाही, सरकारची ही चूक आहे का, 5 दिवसानंतरही संपावर तोडगा का नाही। याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। तुषार, काय नेमकी या सर्व एसटी कामगारांची भूमिका आहे, कर्मचाऱ्यांची भूमिका आहे, 5 दिवस झाले पण संप काही संपता संपत नाही आहे। विलास, सध्या मी नागपूरच्या इमामाळा आगाराच्या पुढे आहे आणि हे एसटीचे कर्मचारी आहे जे मागच्या 6 दिवसापासून संपावर आहे। नागपूर विभागामध्ये 1 दिवस आधीच संपाला सुरुवात झाली होती उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने, त्यामुळे जर का बघायचं झालं तर आजही संपकरी आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि आजही त्यांच्या आंदोलनाला धार पाहायला मिळत आहे। म्हणजे जर का आपण बघितलं तर अजूनही त्यांचं मुंडन आंदोलन सुरूच आहे। म्हणजे अनिल परबांनी आज दुपारलाच विनंती केली की मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, मात्र कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहे। त्यांच्या जी मागणी आहे विलिनीकरणाची, ती जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत संप मागं घेतला जाणार नाही, या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आता हळूहळू हा संप चिघळत चाललेला आहे। या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं हे आपण जाणून घेऊया। मला एक सांगा की परिवहन मंत्री परब म्हणतात की तुम्ही संप मागे घ्या, विनंती करतात ते कडकडची, पण तुम्ही ठाम आहे। पण परब साहेबाला एवढं समजत नाही की मी 8 वर्ष झालं नागपूर शहरामध्ये राहतो, 13,000 पगार आहे साहेब, 13,000 मी माझं 8 जणांचं कुटुंब कसं जगू शकतो। मला एक सांगा महत्त्वाचा विषय की त्यांनी असं म्हटलं की ही प्रक्रिया, म्हणजे विलिनीकरणाची जी प्रक्रिया आहे ही एक दोन दिवसात संपणारी नाही, अनेक दिवस लागू शकतात आणि त्या प्रोसेसने जावं लागेल, तर तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास नाही का? नाही परब साहेब, जसे न्यायालयामध्ये म्हणतात की आम्ही लिखी न्यायालयाला दिलेलं आहे, तेच लिखी आमच्या कर्मचाऱ्यांना दिलं तर सर्वात प्रथम आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला कधीही रडे आहे। म्हणजे आता तुमचं पुढची भूमिका काय? सरकार विनंती करत आहे, न्यायालयाने तुम्हाला फटकारलं होतं, तरी तुमचा संप सुरू आहे? त्यांनी सुरुवात पण करून दिली आहे साहेब, का आम्हा लोकांना निलंबित करून त्यांनी हे सिद्ध करून दिलं आहे का आम्ही आपल्या लढ्यामध्ये यशस्वी होत आहे, आणि ते यामुळे आमच्या लढ्यामुळे ते घाबरून सरीने आमचे निलंबितचे ऑर्डर पण काढले आहे, समोर ते डिसमिसचे पण ऑर्डर काढणं, तरीसुद्धा आम्ही जेव्हापर्यंत विलिनीकरण होणार नाही आमचा लढा असा सुरू राहील आणि आम्ही या लढ्याला आणखी समोर नेण्यास आम्ही सक्रिय राहू। मला एक सांगा, म्हणजे आतापर्यंत तरी पूर्ण लोकांचा पाठिंबा तुमच्या बाजूने दिसतो, कारण की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, तुमच्या 28 मागण्या मान्य झाल्या, फक्त आता एक विलिनीकरणाची मागणी राहिलेली आहे,
एका मागणीवर अडून बसणं म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राला वेठीस धरणं असं वाटत नाही का तुम्हाला? सर, आमच्या 28 मागण्या तर नव्हत्याच. आमची फक्त सुरुवातीपासून एकच 2016 पासून आमची एकच मागणी आहे विलीनीकरणाची. आणि जे त्यांनी मागण्या पूर्ण केल्या त्या फक्त दोनच मागण्या पूर्ण केल्या आहे, त्या पण आमच्या करारामध्ये नमूद होत्या. त्याच्यामध्ये 28% डी ए आणि 8% घरभाडे हे त्यांनी 8/16/24 हे त्यांनी वेतनवाढमध्ये दिलं आहे. ते त्यांनी काही उपकार नाही केले आमच्यावर, त्यांनी फक्त ते आमच्या मिळणारच होते ते आम्हाला, ते त्यांनी आम्हाला दिले म्हणजे आमचे आम्हाला दिले, त्यांनी काहीच वाढ केलेली नाही आहे. आमचा लढा फक्त विलीनीकरणासाठी आहे आणि आम्ही विलीनीकरणासाठी सतत लढत राहू. पण परिवहन मंत्री म्हणतात विनंती करतात तुम्हाला की संप मागे घ्या, पुढे तोडगा काढू. संप मागे घेणं हा काही नाही, काय हे नाही आहे. तत्काळ त्यांनी काहीतरी नाही काही डिसिजन घ्यायला पाहिजे. काय डिसिजन अपेक्षित आहे तुम्हाला? ह्या सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे, नेक्स्ट याची एकच अपेक्षा आहे की आम्हाला शासनामध्ये विलीनीकरण पाहिजे. हे मुख्य भूमिका आहे. स्वफूर्तीने सर्व कर्मचारी कोणत्याही संघटनेचे विहित हे सर्व कार्य चालू आहे. याच्यामुळे नाही काय त्यांना स्वफूर्तीने नाही काय त्यांच्या आमच्या मागण्या नाही काय मान्य करायला पाहिजे, बस इतकंच. विलीनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया आहे, त्या कायदेशीर प्रक्रियेने शासनाला पुढे जावं लागेल. नाही कायद्याच्या प्रत्येक वेळेस कायदा दाखवून नाही का हे नाही का कुठेतरी घाबरवतात प्रत्येक वेळेस. साहेब, 4 वर्षापासून आमची मागणी हेच आहे आणि त्यांनी 4 वर्षापासून आम्हाला हेच सांगितलं आहे का तुमची प्रक्रिया समोर सुरू आहे. मागच्या जेव्हा 2016 जेव्हा संप झाला होता तेव्हा पण त्यांनी हेच आश्वासन आम्हाला दिलं होतं का ठीक आहे आम्ही हे प्रोसिजर सामने वाढू. तर 2016 ते काय प्रक्रियाच करून राहिले आहे का असं आमचं मत आहे. तर यावेळेस आम्ही झाल्याशिवाय विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही बिलकुल उठणार नाही आहे आणि सतत ह्या संप आमचा सुरूच राहील. इकडे मुंडन आंदोलन सुरू आहे म्हणजे अनिल परबांच्या विनंतीला ऐकायला तयार नाही कर्मचारी आणि आत्ता मुंडन सुरू आहे म्हणजे हे आपण थेट दृश्य बघतो. मला एक सांगा, सरकार वारंवार तुम्हाला विनंती करत आहे की संप मागे घ्या. आता त्यांनी जी कृती समिती गठीत केली 2017 BJP सरकार होती तेव्हा अहवाल तेव्हा पण कृती समिती गठीत केली तेव्हा बक्षी समितीला त्यांनी अहवाल सादर केलेला होता. आता पुन्हा कृती समिती सादर करून हा कुठला अहवाल सादर करत आहे? आतापर्यंत इतके वर्ष झाले तर त्यांनी अहवाल सादर केलाच नाही का? तुम्हाला असं म्हणायचं की वर्षानुवर्षे तुमच्या तोंडाला पानं पुसत गेले. बस बस 400-500 रुपये वाढून देतात कर्मचारी खुश होतात, ज्याला कारणीभूत संघटना आहे, एकमेव मान्यताप्राप्त संघटना. पुढं काय कधीपर्यंत हा संप रेटून जाईल? आमचा संप जोपर्यंत सरकार आमच्यातर्फे एकमेव निर्णय लावून देत नाही, आम्हाला शासनामध्ये विलीनीकरण करून घेत नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच पुढे चालणार. पण महाराष्ट्रातल्या जनतेचे हाल उराले, आज बघितलं अनेक ठिकाणी अपघात झाले. आम्ही कारणीभूत नाही, याला सरकार कारणीभूत आहे. आमची जी योग्य मागणी होती ते त्यांनी सुरित्या सुव्यवस्थित पार पाडलेली नाही. आम्हाला जो हक्क होता तोच आमचा हक्क आम्हाला दिलेला आहे, पण आमचा हक्क जो होता तो हक्क त्यांनी विलीनीकरणाचा वगळून फक्त जे 28% घरभाडे याच्याने वाढून दिलं तो आमचा गव्हर्नमेंटली होणारा जो आमचा फायदा तो आमचा स्वतः मालकी हक्क आहे, त्यांनी स्वतःच्या खिशातून काही दिलेलं नाही. अच्छा, आणखी काही कर्मचारी आपण त्यांना विचारा. शासन म्हणतं की अनेक मागण्या मान्य केल्या, अडून बसणं योग्य नाही. नाही, आजपर्यंत आमचा इतका मोठा कामगार वर्ग आहे, आजपर्यंत आम्हाला लीडर लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय दिळून दिलेला नाही. हे जे कदम आम्ही जे उचलून राहिलो हे आमचं एकच माग आहे की आम्ही कोणत्याही लीडरकडे गेलो नाही, आम्ही सर्व कर्मचारी एक झालेलो आहोत आणि आमचा जो लढा आहे हा शासनामध्ये विलीनीकरण झाला पाहिजे, जेणेकरून की आम्हाला वारंवार लीडरकडे जाण्याची जरूरत नाही पडे, जो शासन देईन ते आम्हाला लागू होईल, हेच आमची माग आहे, हेच सरकारपर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो. प्रश्न आहे की आता हा कधीपर्यंत लढा रेटून न्यायचा, कारण की शेवटी मंत्री विनंती करतात, प्रशासनाची इच्छा तशीच आहे, न्यायालयाने देखील म्हटलं की तुम्ही न्यायालयाचा अवमान केला, असं असताना देखील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान कधी करणार नाही. न्यायालय जे आम्हाला पक्ष देईल आमच्या पद्धतीने जो न्याय देईल तो आम्हाला मान्य राहील. पण हा विलीनीकरणाचा जो भाग आहे हा कर्मचारी सामूहिकरित्या आहे, एक वैयक्तिक स्वरूपातला नसून हा वैयक्तिक स्वरूपाचं नाही आहे. आणि शासनाच्या आम्ही किंवा कोर्टाचे आम्ही मान करू, पण शासनाने आमच्या कर्मचाऱ्याची भूमिकाही चांगली ठेवावी, कर्मचाऱ्याचे हित जपून वागावं, जेणेकरून असं पक्षपात करू नये. एखाद्या आमदाराच्या जर पगार वाढ करायची असली तर पण रातोरात त्याच्या नियम बदलून जाते, सगळं बिलकुल नियमाने बसून जाते. आणि कर्मचाऱ्याचे जर आता प्रश्न आला तर 3 म्हणजे 12 आठवडे पाहिजे, हा कसला न्याय आहे?
आमदार खासदाराच्या किंवा नगरसेवकाच्या तुम्हाला वेतनवाढ करायची आहे त्यावेळेला रातोरात नियम बनून जातात आणि हे कर्मचाऱ्याचे सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप या सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने मनावर घेतलं ते का रात्री आदेश काढू शकतात आणि सर्व कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करू शकतात, मात्र सरकार कुठेतरी तोंडाला पानं याच्या आधी देखील अनेक वेळा पास त्यांच्या पुसली गेली, यावेळी देखील सरकार त्याच भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यामुळे हे सर्व नक्कीच आज एसटी कर्मचारी हा अत्यंत आक्रमक आहे आपल्या भूमिकेमध्ये.